साडेतीन शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं पीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या विकास आराखड्याचं काम आता मार्गी लागण्याच्या स्थितीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीच्या बैठकीत या विकास आराखड्याला हिरवा कंदील मिळणार आहे. या विकास आराखड्यामध्ये नेमकं काय आहे, याचा भक्तांना काय फायदा होणार, पाहूयात. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला वर्षभर लाखो भाविक कोल्हापुरात येत असतात. मात्र इथं आल्यानंतर या भाविकांना म्हणाव्या तशा सोयी सुविधा मिळत नसल्यानं भाविक नाराज होतात. याचाच विचार करून कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं 2008 साली श्री महालक्ष्मी मंदिर परिसर विकास आराखडा तयार करून सरकारला सादर करण्यात आला. तेव्हापासून हा आराखडा लाल फितीच्या कारभारात अडकून पडला होता. आता हा आराखडा अंतिम टप्प्यात आला असून त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. 2008 मध्ये सर्वप्रथम आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं वित्तक्षेत्र आराखडा आपण केला होता. तो साधारणपणे 2200 कोटीचा होता, जो नांदेडच्या धर्तीवर करण्यात आला होता. तर त्याच्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमधील नवदुर्गा, त्यानंतर ज्योतिबा, नंतर वाडी, असं सगळं ते कनेक्टिव्हिटी करून आपण डेव्हलप केलं होतं. त्याला जो निधी तेवढा प्राप्त झाला नाही, त्यानंतर तो 220 कोटीचा करण्यात आला, त्यानंतर 120 कोटीचा करण्यात आला, आणि आत्ता आपण तो केला, तो 65 कोटीचा आराखडा जो पहिला टप्पा आपण केलेला आहे, तो आता अंतिम मंजुरीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर शिखर समितीकडे आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारानं या विकास आराखड्याच्या मंजुरीचं काम अंतिम टप्प्यात आलंय. श्री महालक्ष्मी मंदिर परिसर विकास आराखडा हा 65 कोटींचा आहे. या विकास आराखड्याचं काम एकूण 2 टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात सरस्वती थिएटर आणि विनस कॉर्नर जवळ वाहनतळ, दर्शन मंडप, दिशादर्शक फलक, भक्तनिवास आणि आपत्ती व्यवस्थापन असे एकूण 52 कोटी 82 लाख रुपयांचं काम केलं जाणार आहे. यासाठी 16 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यात बिंदू चौकात वाहनतळ उभारलं जाणार आहे. मंदिराच्या परिसरात पादचारी मार्ग, सार्वजनिक परिवहन व्यवस्था तसंच मंदिर परिसराचं सौंदर्यीकरण, आरोग्य सुविधा आणि सार्वजनिक सुविधांचं काम केलं जाणार आहे. त्यासाठी 12 कोटी 18 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून हे काम 24 महिन्यात पूर्ण केलं जाणार आहे. सरकार दरबारी अडकलेला श्री महालक्ष्मी मंदिर परिसर विकास आराखडा आता मार्गी लागलाय. मात्र या विकास आराखड्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन पारदर्शक कारभार होणं गरजेचं आहे, तरच इथं येणाऱ्या भक्तांना सुविधा मिळतील. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.